पॉलिश निघून गेली, व्होल्टेज नाही, लाईट बिल माफ नाही. अरे लाईट पैसे देऊन नाही तर फुकटच विषयच नाही. चारच घंटे आहे अजून एक बार हा ना दोन वरच आणते कडो दोन वर घेता. पहिलं हे 5 HP मी जर डिमांड भरलो तर मी क्रेशर चलित होतो, थ्रेशर चलित होतो, कडवा कुट्टी चलित होतो. आता लावा कुट्टी पोलीस येऊन कुटते तू तुमची लेट जेल मध्ये 25,000 मागलेल्या इंजिनियर पोलीस वाले किती घेऊन किंवा इकडे मला माहित नाही. तुमच्याकडे तर रेट मला माहित नाही, आमच्याकडे तर एवढं झालं. सत्यानाश करून टाकले शेतकऱ्याचा. आमचं जर सरकार आलं तर 2 वर्षामध्ये महाराष्ट्राला लोड शेडिंग मुक्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमचा पहिला निर्णय. दुसरा, हे काँग्रेस वाले म्हणतात आम्ही कर्ज माफ केलो, कर्ज माफ केलो, कर्ज माफ केलो. हा तुमच्या बापाच्या घरातलेच दिलो, कर्ज माफ दिलो. अरे कर्ज माफ करायची अक्कल का आली रे तुम्हाला? त्यांना कर्ज माफ करायची अक्कल तुमचं भले करावं म्हणून आली नाही. त्याच्या मागचा खेळ येतो आहे. काय खेळ आहे? 1,60,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, जगायचे सगळे रस्ते बंद झाले म्हणून शेतकरी शेवटचा मार्ग आत्महत्या स्वीकारले. झालं असं, आत्महत्या वाढल्या, भाजप आणि सेनेनं शेतकऱ्याच्या मनातला राग रस्त्यावर आणलं. लाखा लाखाच्या सभा झाल्या, त्या सभा बघून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्याच्या उरात धडकी भरली आणि म्हणले की अरे आता येणाऱ्या निवडणुकीच्या आधी कर्ज माफ केलो नाही तर लोक आपल्या पक्षाची औलाद बुडल्याशिवाय राहणार नाही. भीती वाटली, भीती. आणि त्या भीतीमध्ये यांनी कर्ज माफ केलं. किती किती केलं? पहिलं सांगितलं 61,000 कोटी माफ करणार, नंतर सांगितलं 71,000 कोटी माफ करणार. पर 15 दिवशी द्यायची वेळ आली त्यावेळेस 45,000 कोटीच दिले. महाराष्ट्राला मिळणार ते 12,000 कोटी. महाराष्ट्राला मिळाले 7,000 कोटी. कसकस मिळाली किती बघा त्याला. आता परत एकदा तुमच्या माईची शपथ खाऊन सांगा की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लोक कुठे मिळले? विदर्भात. त्याच्यानंतर मराठवाड्यात. त्याच्यानंतर खानदेशात. पश्चिम महाराष्ट्रात कोण मिळेल का? उगत तर थोडा उगत दोन चार उगत. बरोबर आहे. मग कर्ज कसं माफ व्हायला पाहिजे होतं सगळ्यात जास्त. त्याच्यानंतर झालं कसं? कर्ज कसं माफ झालाय का? 2% झालं कोकणात, 18% झालं विदर्भात, 20% झालं मराठवाड्यात आणि 60% माफ झालं पश्चिम महाराष्ट्रात. अरे मिळलो आम्ही आणि पैसे हल्ले त्यांनी. काय कमाला ही किती गबरू माहितीये पश्चिम महाराष्ट्राचे. कसं झालं? एका गावात एका शेतकऱ्याच्या घरात लग्न होत. लग्नामध्ये 100 वऱ्हाडी मंडळी आलती. पंगती बसल्या दोन. एक पंगत बसली धारदात आणि दुसरी पंगत बसली अंगणात. अंगणात बसली 80, धारदात बसली 20. टोपले झाले 2 तयार, एक 20 लाडूच आणि एक 80 लाडूच. वाढपी चाबरा शरद पवार सारखं. त्या चाबऱ्यानं काय केलं?
जिथं 20 माणसं बसलते तिथं 80 लाडूचं टोपलं धाडलं, आणि जिथं 80 बसलते तिथं 20 धाडलं, जिथं 20 बसलते ते चार चार हल्ले, आणि जे 80 होते त्यांनी चुर्यावर मागविले। अरे तुम्ही आम्ही चुर्यावर रडते चार चारवर, हे ज्याला ज्याला बरं वाटतंय त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची खुसा, आणि बरं चालल्याचं वाटलं त्याने आपलं आपण